আমার ডাইরেক্ট লিংক বন্ধ যায় কি? সিরিজ চলে না, ओके ते डायरेक्ट एक शेयर कर। हाय हाय আওয়াজ এত এগা? ওকে, ভয়েস ইজ ক্লিয়ার। अजून थोड़ी लोक जॉइन होत आहेत, थोड़े मी जॉइन होण्याआधी काल आपण जे जे पाहिलं त्याच्याबद्दल थोडक्यात मी रिव्हिजन करतोय। एकच मिनिट, एक मिनिट। बघा आता आवाज येतोय का? बघा थोडा येस। ओके, आपण स्टार्ट करतोय। काल आपण क्लासिफिकेशन पाहिलं, काल आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं। क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड इन टू वेज, दोन पद्धतीमध्ये आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं। पहिलं मेथड जे होतं ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन, मग त्याच्यासाठी एक फ्लो चार्ट काढलेला होता आणि त्या फ्लो चार्टमध्ये आपण प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन केलेलं होतं आणि मी सांगितलेलं होतं की त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल तुम्ही बुकमध्ये बघा, कारण की या फ्लो चार्टमध्ये पुन्हा ते एक्झाम्पल काढणं थोडं तिथं अडचणीचं होतं, म्हणून मी ते एक्झाम्पल, त्याचं नाव, त्याचं स्ट्रक्चर हे बुकमध्ये बघा असं सांगितलेलं होतं। आणि सेकंड वे जो होता क्लासिफिकेशनचा तो म्हणजेच ऑन द बेसिस ऑफ इट्स फंक्शनल ग्रुप। एकूण
आपल्या एका टेबल मध्ये किंवा आपल्या एका टेक्स्टबुक मध्ये एक टेबल दिलेला आहे, त्या टेबल मध्ये एकूण 23-24 फंक्शनल ग्रुप आहेत आणि त्यातले काही फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलेलं होतं. काही फंक्शनल ग्रुप मी काल त्याचं एक्सप्लेन केलेलं होतं, सगळेच फंक्शनल ग्रुप मी लिहिलेलं नव्हतं. सगळेच फंक्शनल ग्रुप मी लिहिलेलं नव्हतं, काही फंक्शनल ग्रुप मी त्यात सांगितलेलं होतं, पण तुम्हाला ते सगळा टेबल आला पाहिजे. तो जो काल सांगितलेला जो टेबल आहे तो कम्प्लीट टेबल तुम्हाला आला पाहिजे, कारण की फंक्शनल ग्रुप हे महत्त्वाचं आहे केमिस्ट्रीमध्ये. जर तुम्हाला फंक्शनल ग्रुप येत असतील तर त्या फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर जे काही रिॲक्शन्स असतील, प्रिपरेशन मेथड्स असतील, फिजिकल प्रॉपर्टी असतील, हे आपल्याला येईल. त्यानंतर आता जो आपल्याला बघायचा आहे हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट मी काल सुद्धा थोडक्यात सांगितलेलं होतं, पुन्हा एकदा मी हा पॉइंट स्टार्ट करतोय. तो म्हणजे होमोलोगस सेवन. काल हा पॉइंट शिकवताना स्ट्रीम एंड झाली आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे की पुन्हा मी हा पॉइंट घेतोय. होमोलोगस सेवन, काल मी काही एक्झाम्पल लिहिलेले होते, तेच एक्झाम्पल मी पुन्हा लिहितोय. CH3OH, CH3CH2OH, त्यानंतर CH3CH2CH2OH. काहींना दिसत नसेल तर थोडं मी म्हणतोय सुद्धा, जे काही लिहितोय ते म्हणतोय सुद्धा. त्यानंतर पुढचा जो आहे CH3CH2CH2CH2OH. मी बोर्ड वरती त्या स्ट्रक्चर काढलेले आहे. पहिला आहे पुन्हा सांगतोय CH3OH, सेकंड आहे CH3CH2OH, पुढचा आहे CH3CH2CH2OH आणि त्या पुढचा आहे CH3CH2CH2CH2OH. अशा पद्धतीनं इथं चार स्ट्रक्चर काढलेलं आहे. या प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये जर बघितला तर एक एक कार्बन आणि दोन दोन हायड्रोजन वाढत गेला आहे. इथं एक CH2 वाढत गेलाय, पुन्हा इथे एक CH2 वाढत गेलाय, पुन्हा इथे एक CH2 वाढत गेलाय. म्हणजे प्रत्येक पुढच्या स्ट्रक्चर मध्ये एक CH2 वाढत गेलेला आहे. CH2 याच जे नाव आहे ते म्हणजे मिथिलीन, MeTHYLEN, मिथिलीन. CH2 म्हणजे मिथिलीन. प्रत्येक नेक्स्ट कंपाऊंड मध्ये एक एक मिथिलीन काय होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. आणि या सिरीजला होमोलोगस सिरीज असं म्हटलेलं आहे. यालाच होमोलोगस सिरीज असं म्हटलेलं आहे. होमोलोगस सिरीज म्हणजे काय सांगितलेलं, की द सिरीज ऑफ सेम फॅमिली विथ सेम फंक्शनल ग्रुप बट इच सक्सेसिव्ह मेंबर्स डिफरंट बाय वन CH2 ग्रुप, वन मिथिलीन. सगळे मेंबर्स एका मिथिलीनच्या डिफरन्स न आहेत. प्रत्येक मेंबर्स मध्ये एक एक CH2 काय होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. प्रत्येकामध्ये एक एक CH2 वाढत गेलेला आहे, एक मिथिलीन वाढत गेलेला आहे, एक मिथिलीन वाढत गेलाय. याचा अर्थ त्याचा मॉलिक्युलर जो मास आहे तो 14 युनिट. मिथिलीन CH2 चा जर मास बघितला, कार्बनचा 12 आणि CH2 आहे, CH2 म्हणजे 2, 12 + 2 दॅट इज अ 14 युनिट. तो जो काही मास आहे तो मास 14 युनिट न प्रत्येकामध्ये वाढत वाढत गेलेला आहे. दॅट इज अ होमोलोगस सिरीज कंटेनिंग सेम फॅमिली, सेम फंक्शनल ग्रुप. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे. इथं OH आहे, इथं OH दिलेला आहे, इथंही OH आहे, प्रत्येकामध्ये OH आहे. आणि प्रत्येकामध्ये OH आहे म्हणजे अल्कोहोल, तो फंक्शनल ग्रुप OH आहे. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे आणि फंक्शनल ग्रुप सेम आहे, पण प्रत्येकामध्ये एक एक CH2, एक एक मिथिलीन वाढत गेलाय. त्याचा मास 14 काय होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. आणि या सिरीजला काय म्हणलेला आहे, होमोलोगस सिरीज असं म्हणलेलं आहे. आता या होमोलोगस सिरीजचे काही जनरल फॉर्म्युले सुद्धा, या होमोलोगस सिरीजचे काही जनरल फॉर्म्युले सुद्धा दिलेलं आहे. मग पहिला जो बघा, जनरल प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर्टीज म्हणू आपण त्याला. पहिले जे प्रॉपर्टी आहे, द होमोलोगस सिरीज शोन बाय द सेम जनरल फॉर्म्युला. होमोलोगस सिरीज जो आहे त्या सगळ्याचा जनरल फॉर्म्युला एकाच मेथडनं किंवा एकाच पद्धतीनं आपल्याला दाखवता येतो. कितीही या पद्धतीनं तुम्ही सिरीज घ्या, कितीही होमोलोगस सिरीज मध्ये किती
पुढचे कंपाउंड घ्या, दाखवताना एका जनरल फॉर्म्युलामधून आपल्याला हे दाखवता येतं. पुढचा सेकंड जो आहे कंटेन सेम फंक्शनल ग्रुप. या प्रत्येकाचा फंक्शनल ग्रुप सेम असतो. या प्रत्येकाचा फंक्शनल ग्रुप आहे तो सेमच असतो. इथं दाखवलेला आहे प्रत्येकामध्ये ओ एच आहे. प्रत्येकामध्ये ओ एच आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप प्रत्येकाचा काय असणार आहे, सेम असणार आहे. तिसरा जो काही याच्यामध्ये प्रॉपर्टी आपल्याला सांगायचा आहे, थर्ड प्रॉपर्टी, तिसरा जो प्रॉपर्टी आहे तो म्हणजे मी मगाशी सुद्धा सांगितला, सगळे जे काही मॉलिक्युल्स आहेत, सगळे जे काही सेम फंक्शनल ग्रुप असलेले आपण मेंबर घेतलेला आहे, त्या मेंबर मध्ये सीएच टू चा डिफरन्स आहे. आणि सीएच टू चा डिफरन्स असल्या त्याचा जो मॉलिक्युलर मास आहे तो मॉलिक्युलर मास हा 14 चा डिफरन्स. त्याच्यामध्ये जो मॉलिक्युलर मास आहे तो 14 चा काय डिफरन्स आहे, 14 युनिट चा डिफरन्स त्याच्या मास मध्ये हे दिलेला. त्यानंतर चौथा बघा, जे काही मेंबर्स इथं घेतलेलं आहे, जे काही मेंबर्स आपल्याला इथं दिलेलं आहे ते मेंबर्सचं सेम प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन मेथड जे आहे ते प्रिपरेशन मेथड सेम आहे. म्हणजे जर एखादा पहिला कंपाऊंड जो दिलाय, इथं दिलेला पहिला कंपाऊंड जर बघितला, हा पहिला कंपाऊंड एकाच मेथडनं बनवता येत असेल किंवा ज्या मेथडनं आपण हा कंपाऊंड बनवू शकतो त्याच मेथडनं हा सुद्धा कंपाऊंड बनवू शकतो, त्याच मेथडनं हे खालचे सुद्धा कंपाऊंड बनवू शकतो. म्हणजे ज्या होमोलोगस सिरीज मध्ये जे जे कंपाऊंड आहेत त्यांचा प्रिपरेशन मेथड सेम असतो. त्यांचा जो काही प्रिपरेशन मेथड आहे तो सेम असतो. एकाच पद्धतीनं सगळे मेंबर्स आपल्याला बनवता येतात. त्यानंतर पुढचा फिफ्थ प्रॉपर्टी लिहितोय मी. आता पुढचा प्रॉपर्टी, द होमोलोगस सिरीज शोध सेम केमिकल प्रॉपर्टी. याचा केमिकल प्रॉपर्टी किंवा केमिकल रिएक्शन जे आहेत ते सेम असतात. याच्यामध्ये दिलेले जे काही केमिकल प्रॉपर्टी आहेत किंवा केमिकल रिएक्शन आहेत हे केमिकल रिएक्शन सेम असतील. म्हणजे पहिला मेंबरचा रिएक्शन सपोज एखाद्या रिएजंट सोबत एखाद्या मॉलिक्युल सोबत होत असेल, तिथं दिलेला आहे सीएच थ्री ओएच. या सीएच थ्री ओएच जर एचसीएल सोबत रिएक्शन होत असेल तर त्या मेंबर मध्ये असलेल्या सगळ्या कंपाऊंडचं रिएक्शन हे एचसीएल सोबत होतच. याचा रिएक्शन जर एच टू सोबत होत असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या रिएक्शन सोबत होत असेल तर बाकी सगळ्या मेंबरचं रिएक्शन त्या रिएक्शन सोबत त्या कंपाऊंड सोबत होतो. म्हणजे केमिकल रिएक्शन जे आहे ते केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. म्हणजे याच्यामध्ये दिलेले जे काही केमिकल प्रॉपर्टी आहेत ते केमिकल प्रॉपर्टी काय असतात, सेम असतात. रिएक्शन केमिकल प्रॉपर्टी म्हणजे केमिकल रिएक्शन. त्याच्यानंतर सहावा बघा, सहा प्रॉपर्टी शेवटचं प्रॉपर्टी लिहिते. सहावा जो आहे तो शेवटचा प्रॉपर्टी लिहितोय. याचे केमिकल प्रॉपर्टी सेम आहे बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी. पण याचे फिजिकल प्रॉपर्टी जे आहे ते फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट. मग फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कुठलं, त्यात मेल्टिंग पॉइंट आलं, बॉइलिंग पॉइंट आलं, डेन्सिटी आलं, सोल्युबिलिटी आलं, हे त्याचे फिजिकल प्रॉपर्टी. हे फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय होतात, चेंज होतात. पहिल्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो दुसऱ्याचा नाही किंवा पहिल्याचं जे सोल्युबिलिटी आहे ते दुसऱ्याचं नसणार आहे. पुढच्या प्रत्येक मेंबरचं काय होत जाणार आहे, बदलत डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ कार्बन ऍटम. हे त्या कार्बन ऍटम वरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. जेवढे कार्बन ऍटम वाढत जातील, आता प्रत्येकात कार्बन ऍटम एक 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 वाढत गेलेला आहे, जेवढे कार्बन ऍटम वाढत जातील तेवढा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये व्हेरिएशन येईल, तेवढा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये चेंजेस येतील. जसं केमिकल प्रॉपर्टी सेम आहे तसं फिजिकल प्रॉपर्टी सेम नाही. तसा त्यातला जो फिजिकल प्रॉपर्टी आहे तो सेम नाही. फिजिकल प्रॉपर्टी हे कार्बन नंबर्स वरती डिपेंड आहे आणि ते चेंजेस होत जात. दॅट इज अबाउट होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज म्हणजे काय हे माहित पाहिजे. द सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कॅरेक्टरिस्टिक सेम फंक्शनल ग्रुप बट ईच सक्सेसिव्ह मेंबर्स डिफरंट फ्रॉम ईच अदर बाय द फॉर्म्युला सीएच टू. बाय द फॉर्म्युला सीएच टू म्हणजेच फंक्शनल ग्रुप प्रत्येकाचा सेम आहे. फंक्शनल ग्रुप प्रत्येकाचा सेम आहे पण
त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक पुढचा मेंबर यांच्यामध्ये एका CH2 चा डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये एका CH2 चा तो डिफरन्स आपल्याला दिसतो. हा जो सिरीज आहे हा म्हणजेच होमोलोगस सिरीज. आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी सांगितली. पहिलं प्रॉपर्टी काय सांगितलं? सेम जनरल फॉर्म्युला. या होमोलोगस सिरीजचा जनरल फॉर्म्युला एकाच पद्धतीनं दाखवता येतो. त्या सिरीजमध्ये कितीही मेंबर असू देत, आपल्याला एकाच जनरल फॉर्म्युलानुसार ते आपल्याला सांगता येतं. त्यानंतर सेकंड जो दिलाय सेम फंक्शनल ग्रुप. त्या सिरीजमध्ये असलेला जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप सेमच असतो. तो फंक्शनल ग्रुप काय सेम आहे. त्यानंतर तिसरा जो आहे डिफरंट फ्रॉम इच अदर बाय वन मिथिलिन. प्रत्येक मेंबर एकमेकापासून एका CH2 एका मिथिलिन न काय डिफरंट आहे. एका मिथिलिनचा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे म्हणून त्याच्यामध्ये मॉलिक्युलर मास जर बघितला तर मॉलिक्युलर मासचा डिफरन्स सुद्धा 14 युनिट्स 14 युनिट्स मध्ये काय तो डिफरन्स मॉलिक्युलर मासचा आहे. आणि पुढचं सेम प्रिपरेशन मेथड. जे काही प्रिपरेशन मेथड्स आहेत, प्रिपरेशन रिएक्शन मेथड्स आहेत, ते सेमच आहेत. म्हणजे एकाच मेथडनं सगळे मेंबर्स आपल्याला काय करता येतात, बनवता येतात. पुढं सेम केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे केमिकल रिएक्शन. प्रत्येकाचं केमिकल रिएक्शन हे सेमच आहे. मी मगाशी सांगितलं CH3OH चा रिएक्शन जर HCl सोबत होत असेल तर खालच्या सगळ्या मेंबरचं रिएक्शन HCl सोबत होतो. म्हणजे केमिकल प्रॉपर्टी प्रत्येकाचं सेम आहे. आणि ज्या फॉर्मॅटमध्ये किंवा ज्या पद्धतीचं या पहिल्या मेंबरचं रिएक्शन होतं सेम त्याच मेथडमध्ये खालचे सगळे रिएक्शन ते त्या रिएजंट सोबत होतात. आणि शेवटचं सांगितलंय डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी मात्र काय व्हेरिएशन आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स आहेत. कारण की फिजिकल प्रॉपर्टी दॅट डिपेंड्स अपॉन द नंबर्स ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. त्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये कार्बन ऍटमवरती हे फिजिकल प्रॉपर्टी काय असतात डिपेंड असतात. मग फिजिकल प्रॉपर्टी कार्बन ऍटमवर, कार्बन ऍटम कमी जास्त झाला की फिजिकल प्रॉपर्टी चेंज होत जातात. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी हे सगळं फिजिकल प्रॉपर्टीमध्ये सांगितलं. मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, पहिल्याचं जर मेल्टिंग पॉईंट किती आहे तोच दुसऱ्याचा नसणार आहे, तोच पुढचा सुद्धा नसणार आहे. म्हणजे आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंजेस दिसतात. कार्बन ऍटमची संख्या जशी वाढेल, पहिल्यामध्ये एक कार्बन आहे, इथं दोन कार्बन आहे, तिथं तीन आहे, तिथं चार कार्बन आहे, पुढे काढलं तर 5-6 या पद्धतीनं कार्बन ऍटमची संख्या जास्त जास्त होत जाईल तशा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा काय होत जातात बदलत जातात. दॅट इज अबाउट होमोलोगस सिरीज. हे जे दिलेलं आहे ते होमोलोगस सिरीज बद्दल आपल्याला दिलेलं आहे. काल हा पॉईंट थोडक्यात एक्सप्लेन केलेला होता. पण काल मध्येच काय झालेलं होतं, स्ट्रीम एंड झालेली होती, त्याच्यामुळे हा पॉईंट मी पुन्हा एकदा इथं घेतलेला आहे. त्यानंतर हे झालं होमोलोगस सिरीज. आता पुढचा पॉईंट, पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ कार्बन ऍटम. टाइप्स ऑफ कार्बन ऍटम, कार्बन ऍटमचे टाइप. आपल्याला कार्बन ऍटमचे टाइप्स बघायचे आहे. मी पहिल्यांदा एक स्ट्रक्चर काढतोय. CH3, CH2, हा CH इथं खाली त्याला CH3 लिहितोय, इथं पुन्हा या पद्धतीनं CH3 लिहितो. स्ट्रक्चर काढलेला आहे ब्लॅकबोर्ड वरती. थोडा लाईट इफेक्ट होतोय, ट्यूब बंद करतो म्हणजे आपल्याला ते स्ट्रक्चर मी पुन्हा एकदा स्ट्रक्चर काढतोय. थोडं स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चर काढलेलं आहे. आपल्याला बघायचं काय कार्बन ऍटमचे टाइप. आपल्याला काय बघायचं आहे, टाइप्स ऑफ कार्बन ऍटम. कार्बन ऍटमचे टाइप आपल्याला बघायचं आहे. एकूण कार्बन ऍटमचे 4 टाइप. एकूण कार्बन ऍटमचे किती टाइप्स आहेत? एकूण कार्बन ऍटमचे 4 टाइप्स आपल्याला आहेत. मग कार्बन ऍटमचे जे काही 4 टाइप्स आहेत
ते कोण कोणते बघा, लक्षात ठेवा पुढे आपल्याला हे लागणार. पुढचा जो पॉइंट आपण बघणार आहे नॉमेनक्लेचर, त्याच्यामध्ये हे आपल्याला चार टाइप्स लागणार. मग एकूण जे कार्बन ऍटमचे चार टाइप्स आहेत त्याच्यामध्ये पहिला जो टाइप आहे, पहिला टाइप हा प्राइमरी कार्बन ऍटम, पहिला टाइप जो आहे तो प्राइमरी कार्बन ऍटम. सेकंड दुसरा जो टाइप आहे सेकंडरी कार्बन ऍटम. तिसरा जो आहे टर्शियरी कार्बन ऍटम. आणि चौथा जो आहे तो क्वार्टरनरी कार्बन ऍटम. असे एकूण कार्बन ऍटमचे हे चार टाइप्स आहेत. कुठले बघा, इथले प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वार्टरनरी, असे एकूण चार टाइप्स कार्बन ऍटमचे हे सांगितलेलं आहे. आता इथे एक स्ट्रक्चर काढलेला आहे, त्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक मिनिट, ठीक आहे, बेलेनं त्याचं थोडं आयुपीएससी नावच सांगून टाकलेलं आहे आता दिलेल्या स्ट्रक्चर मधलं, पण आपल्याला आयुपीएससी नाव बेले आत्ताच बघायचं नाही आहे. पहिल्यांदा आपण त्या स्ट्रक्चर मध्ये असलेलं कार्बन ऍटमचे टाईप सांगायचा आहे. बेलेनं जे सांगितलं ते त्याचं आयुपीएससी नाव सांगितलं, हां ठीक आहे, पण आता आपल्याला आयुपीएससी नाव बघायचं नको आहे. आपल्याला आता सध्या जे बघायचं आहे ते त्या स्ट्रक्चर मध्ये जे कार्बन ऍटम आहेत त्यांचे टाइप्स कोणते हे बघायचं आहे. मग मी एकूण काय सांगितलं, चार टाइप सांगितलं. पहिलं प्राइमरी कार्बन ऍटम सांगितलं, दुसरा सेकंडरी कार्बन ऍटम, तिसरा टर्शियरी कार्बन ऍटम आणि चौथा जो आहे तो क्वार्टरनरी कार्बन ऍटम. आता पहिल्यांदा प्राइमरी कार्बन ऍटम म्हणजे काय हे सांगतो. पहिल्यांदा प्रायमरी कार्बन ऍटम म्हणजे काय हे सांगतोय. प्रायमरी कार्बन ऍटम, द कार्बन ऍटम विच इज अटॅच्ड टू ओनली वन अनादर कार्बन ऍटम. समजलं का काय सांगतोय, द कार्बन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड, कुठे विच इज डायरेक्टली बॉन्डेड टू अनादर ओनली वन कार्बन ऍटम. असा कार्बन ऍटम की जो दुसऱ्या फक्त एकाच कार्बन ऍटमला डायरेक्ट अटॅच्ड आहे तो म्हणजे प्रायमरी कार्बन ऍटम. त्यानंतर पुढे काय सांगितलं, सेकंडरी कार्बन ऍटम. आता पहिल्यांदा काय सांगितलं, जो एकाच कार्बनला अटॅच आहे तो प्रायमरी कार्बन ऍटम. मग पुढचा आपल्याला जे टाइप सांगायचा आहे, द कार्बन ऍटम विच इज अटॅच्ड टू अदर टू कार्बन ऍटम, बाकीच्या दोन कार्बनला जो कार्बन ऍटम अटॅच आहे तो म्हणजे काय असणार आहे, सेकंडरी कार्बन ऍटम. एक कार्बनला अटॅच असलेला प्रायमरी कार्बन ऍटम, दोन कार्बनला अटॅच असलेला सेकंडरी कार्बन ऍटम, जो कार्बन दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच असेल, जो कार्बन दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच असेल त्याला टर्शियरी कार्बन असं म्हणतात. जो कार्बन दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच असेल तो टर्शियरी कार्बन ऍटम. आणि जो बाकी चौघांना अटॅच असेल, चार कार्बनला अटॅच असेल त्याला क्वार्टरनरी कार्बन ऍटम असं म्हणलेला आहे. सोपा आहे, काही अवघड नाही. तो कार्बन किती कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर त्याचे टाईप सांगितले. जो कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे तो प्रायमरी, जो कार्बन दुसरा दोन कार्बनला अटॅच आहे तो सेकंडरी, जो कार्बन ऍटम दुसऱ्या तिघांना अटॅच आहे तो टर्शियरी आणि जो कार्बन ऍटम चौघा कार्बनला अटॅच आहे तो म्हणजे क्वार्टरनरी. मग या दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं, स्ट्रक्चर काढलेला आहे, या दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितला तर या कार्बनचा थोडा विचार केला आपण, इथं दिलेल्या कार्बनचा थोडा विचार केला तर हा कार्बन ऍटम डायरेक्ट फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. हा जो कार्बन ऍटम आहे हा डायरेक्ट फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून हा कार्बन जो आहे त्याला प्रायमरी कार्बन ऍटम म्हणतात. प्रायमरी कार्बन ऍटमला वन डिग्री असं सुद्धा त्याचा सिम्बॉल आहे. एक आणि वरती आपण डिग्री काढतो त्या पद्धतीनं तो सिम्बॉल काढलेला आहे. वन डिग्री म्हणजे प्रायमरी कार्बन ऍटम. हा कार्बन ऍटम फक्त एकालाच अटॅच आहे. तस हा कार्बन ऍटम बघा, हा कार्बन ऍटम सुद्धा एकालाच अटॅच आहे म्हणजे हा सुद्धा काय झाला, प्रायमरी. म्हणजे दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जे जे CH3 आहेत, दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जे जे CH3 आहेत ते सगळे CH3 काय असतील, हे प्रायमरी कार्बन ऍटम असतील. दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जे जे CH3 आहेत ते सगळे CH3 हे प्रायमरी कार्बन ऍटम आहेत. लक्षात येतं, जो कार्बन ऍटम डायरेक्ट एकच कार्बनला अटॅच आहे तो प्रायमरी कार्बन ऍटम. आता या स्ट्रक्चरमध्ये सेकंडरी कोण, सेकंडरी म्हणजे काय सांगितलं,
कार्बन ऐटम दुसरा दोन कार्बनला अटॅच असेल, जो कार्बन ऍटम दुसरा दोन कार्बनला अटॅच असेल तो सेकंडरी कार्बन ऍटम. मग या कार्बनचा जर विचार केला तर हा कार्बन तिघांना अटॅच, या कार्बनचा विचार केला सी एच टू, हा कार्बनचा जर विचार केला तर हा कार्बन दोघांना अटॅच आहे आणि म्हणून हा सेकंडरी कार्बन ऍटम. टू डिग्री, टू डिग्री आपण सेकंडरी कार्बन ऍटम म्हणजे सी एच टू मधला जो सी आहे तो सी म्हणजे काय असणार आहे सेकंडरी कार्बन ऍटम. त्यानंतर टर्शरी कार्बन ऍटम बघा, जो दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच आहे तो टर्शरी कार्बन ऍटम, जो दुसऱ्या तिसऱ्या तिघांना अटॅच आहे तीन कार्बनला अटॅच आहे तो टर्शरी कार्बन ऍटम. आणि इथं दिलेला हा जो सी एच आहे, इथं दिलेला हा सी एच जो आहे तो सी एच म्हणजेच टर्शरी कार्बन ऍटम आणि तो या तिघांना अटॅच आहे. हा सी एच थ्री, हा सी एच थ्री आणि हा सी एच टू या तिघांना तो काय अटॅच करा. म्हणून इथं टर्शरी कार्बन ऍटम असं त्या कार्बनला म्हटलं. आणि राहिला फक्त तर एकच कार्बन ऍटम याच्यात, याच्यामध्ये राहिला तो एकच कार्बन ऍटम सी. आणि हा कार्बन बाकी चौदा कार्बनला अटॅच आहे, बाकी चार कार्बनला अटॅच आहे. दिस कार्बन ऍटम इज अटॅच्ड टू दिस थर्ड कार्बन ऍटम, हा कार्बन ऍटम या चार कार्बनला अटॅच आहे म्हणून हा क्वार्टरनरी कार्बन ऍटम. म्हणून काय झाला हा क्वार्टरनरी कार्बन ऍटम. दॅट इज द टाइप्स ऑफ कार्बन ऍटम, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वार्टरनरी. आता जसं कार्बन ऍटमचे टाईप्स आहेत तसं हायड्रोजनचे सुद्धा टाईप्स आहेत, जसं कार्बन ऍटमचे टाईप्स आहेत तसं हायड्रोजनचे सुद्धा टाईप्स आहेत. मग हायड्रोजनचे टाईप सुद्धा असेच आहेत, हायड्रोजनचे टाईप सुद्धा असेच आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. पण तिथं काय सांगितलं बघा, प्रायमरी कार्बन ऍटमला अटॅच असलेले हायड्रोजन म्हणजे प्रायमरी हायड्रोजन, प्रायमरी कार्बन ऍटमला अटॅच असलेले हायड्रोजन म्हणजेच प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी कार्बन ऍटमला अटॅच असलेले हायड्रोजन म्हणजे सेकंडरी हायड्रोजन, सी एच टू हे दोन एच म्हणजे सेकंडरी हायड्रोजन, टर्शरी कार्बन ऍटमला अटॅच असलेले हायड्रोजन म्हणजे टर्शरी हायड्रोजन, सी एच टर्शरी, हा जो सी एच आहे तो टर्शरी म्हणजे हा एच टर्शरी हायड्रोजन. मग आता क्वार्टरनरी कार्बनचा जर विचार केला तर क्वार्टरनरी कार्बनला हायड्रोजन अटॅच नसतातच, म्हणून हायड्रोजन मध्ये क्वार्टरनरी येत नाही, हायड्रोजन मध्ये क्वार्टरनरी येत नाही, याच्यामध्ये फक्त तो कार्बन ऍटमच आपल्याला दिलेला. हे झाले कार्बन ऍटमचे टाईप. मगाशी पाहिलं ते होमोलोगस सिरीज, मगाशी जे पाहिलं ते होमोलोगस सिरीज, आणि आत्ता जे पाहतोय ते कार्बन ऍटम्स ऑफ कार्बन ऍटम आणि त्याच्यावरूनच टाईप्स ऑफ हायड्रोजन ऍटम. हे आपल्याला थोडक्यात दिलेलं होतं. आता पुढचा पार्ट बघा, पुढचा पार्ट हा महत्वाचा असेल, पुढचा पार्ट हा महत्वाचा असेल. आत्ता जे होमोलोगस सिरीज आपण पाहिलं ते होमोलोगस सिरीज सुद्धा महत्वाचं, होमोलोगस सिरीज सुद्धा महत्वाचं आहे. आता पुढचा पार्ट जो आहे तो नॉमेनक्लेचर, पुढचा जो पार्ट आहे तो नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजेच नाव देणे, नॉमेनक्लेचर म्हणजेच काय, नाव देणे. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण नाव देतो, प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण नाव देतो, किंवा केमिस्ट्री मधल्या प्रत्येक कंपाऊंडलाही आपण नाव देतो. सपोज एच टू ओ वॉटर, एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड, आपण हे नाव दिलेलं आहे. तसं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सुद्धा प्रत्येक कंपाऊंडला काय आहे हे आपल्याला नाव दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन मेथड्स आहेत. पहिलं जे आहे ते कॉमन नेम, पहिलं जे आहे ते कॉमन नेम, आणि दुसरं जे आहे ते आय यू पी एस, दुसरं जे आहे ते आय यू पी एस. कॉमन नेम आणि आय यू पी एस सी नेम
अशा दोन मेथड मध्ये आपल्याला ऑरगॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर बघायचं आहे. पहिल्यांदा बघणार ते कॉमन नेम आणि नंतर न जे दिलेलं आहे ते आयुपीएससी, नंतर न जे दिलेलं आहे ते आयुपीएससी नेम दिलेला आहे. आता त्या बेलेन आपण एक्झाम्पल लिहिल्यानंतर जे नाव सांगितलेलं होतं ते आयुपीएससी नाव सांगितलेलं होतं. ते आत्ता जे नाव सांगितलेलं होतं विराज बेलेन ते आयुपीएससी नाव सांगितलेलं होतं. पण आता पहिल्यांदा आपण कॉमन नेम बघणार आणि त्याच्यानंतर काय बघणार आहे आयुपीएससी नाव आपल्याला बघायचं आहे. मग कॉमन नेम त्याला ट्रॅव्हल नेम असं सुद्धा म्हणतात. ही जी मेथड आहे ही जुनी मेथड आहे, म्हणजे ओल्ड मेथड टू गिव्ह द नॉमेनक्लेचर फॉर द ऑर्गॅनिक कंपाऊंड. कॉमन नेम ऑफ द कंपाऊंड युजली हॅज सम हिस्ट्री. कॉमन नेम जे येत, कॉमन नेम एखाद्या कंपाऊंडला आपण कॉमन नेम देतो, कॉमन नेम हे त्याच्या हिस्ट्री बघून, त्याचा यूज, त्याचं सोर्स, त्याचं ओरिजिन याच्यावरून आपण त्या कंपाऊंडला कॉमन नेम हे देतो. सगळ्याच ऑर्गॅनिक कंपाऊंडला कॉमन नेम असतोच असं नाही. सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला, काही ऑर्गॅनिक कंपाऊंडला कॉमन नेम दिलेला आहे, प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला कॉमन नेम नाही. पण काही जे आपल्याला इथं दिलेलं आहे, आता जर बुक मध्ये बघितला, पुस्तकामध्ये जर बघितला तर पेज नंबर 211 जर बुक मध्ये जर बघितला बघ, अरे लादेन कोण आहे, लादेन ब्लॉक केलं जाईल तुला, काय वाटेल ते मेसेज करायचं नाही आहे. बघ पुढे बघा, आता काय सांगितलं, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला दिलेला असतं त्या सगळ्याच ऑर्गॅनिक कंपाऊंडला कॉमन नेम असतोच असं नाही. पुढे काही कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स डेव्हलप झाले आणि ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर डेव्हलप झाल्यामुळे काय केलं गेलं की त्या कंपाऊंडला आयुपीएससी नाव देण्यात आलं. आयुपीएससी नॉमेनक्लेचर मात्र आपल्याला प्रत्येक कंपाऊंडला देता येतो. आपल्या बुकमध्ये जर बघितला तर बुकमध्ये पेज नंबर 211 पेज नंबर 211 वरती काही कॉमन नेम दिलेला आहे. पेज नंबर 211 वरती काही कॉमन नेम आपल्याला दिलेला आहे. त्यातलं टेबल नंबर जो बघितला, टेबल नंबर 14.5 211 पेज वरती आपल्याला कॉमन नेम दिले. कॉमन नेम आहे त्याच्या हिस्ट्री वगैरे, त्याचं ओरिजिनल, त्याचा सोर्स आहे, त्याचा यूज आहे याच्यावरून त्याचं कॉमन नेम काय केलं जातं, दिलं जातं. जसं त्या टेबलमध्ये दिलेलं आहे बघा, पहिलं जे स्ट्रक्चर दिलंय ते CH3, CH2, CH2, CH3 हे स्ट्रक्चर दिलंय. एकूण चार कार्बन याच्यामध्ये आहेत आणि चार कार्बन असलेला जो अल्केन आहे हा सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे अल्केन आहे हा स्ट्रेट चेन असल्यामुळे याचं जे कॉमन नेम आहे ते यन ब्युटेन. याचं जे कॉमन नेम आहे ते यन ब्युटेन. यन मीन्स नॉर्मल स्ट्रेट चेन. यन म्हणजे जो आहे तो नॉर्मल किंवा स्ट्रेट चेन. मग पुढचं जे स्ट्रक्चर आहे CH3CH, आता दोन्ही स्ट्रक्चर मध्ये कार्बनची संख्या जर बघितली तर सेम आहे. दोन्ही पहिल्यामध्ये सुद्धा चार कार्बन आहेत, दुसऱ्यामध्ये सुद्धा चार कार्बन आहेत, सिंगल बॉन्डच आहे, दोन्ही मध्ये सिंगल बॉन्डच आहे. पण दोन्हीच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काहीतरी चेंज दिसतो. दोन्हीच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काहीतरी चेंज दिसतो. पहिला जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रेट आहे आणि दुसरा जो स्ट्रक्चर आहे तो ब्रांच आहे. इथं ब्रांच दाखवलेलं आहे आणि सेकंड नंबरला तो ब्रांच आहे, म्हणून याचं जे नाव आहे तो आयसोब्युटेन. आपल्याला नंतर न या गोष्टी सवय होऊन जाते, नंतर नंतर या गोष्टी आपल्याला समजत जाते. पुढे अजून एक स्ट्रक्चर घडतोय CHCl3 कॉमन नेम. CHCl3 याचं जे कॉमन नेम आहे ते क्लोरोफॉर्म. ऐकून माहित असेल क्लोरोफॉर्म CHCl3. त्यानंतर तिथं अजून एक स्ट्रक्चर दिलेला आहे C6H5NH2 C6H5NH2. त्याचं जर स्ट्रक्चर जर आपल्याला बघायचं झालं C6H5NH2 म्हणजे हा बेन्झिन आणि त्या बेन्झिनला
एका कार्बनला एन एच टू अटॅच असेल तर तो अनिली, हे एन आय एल आय एन ई अनिली, हे आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रक्चर येतो. आयसो पेंटेन नव्हे आयसो ब्युटेन, चार कार्बन आहेत बेले, हा चार कार्बन त्याच्यामध्ये दिलेला स्ट्रक्चर वरती, दिलेल्या स्ट्रक्चर वरती दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये चार कार्बन आहेत आणि ते चार कार्बन असल्यामुळे आपल्याला पेंटे ब्युटेन म्हणावं लागेल, पेंटेन नव्हे. काही जण कमेंट केलेत आयसो पेंटेन केलेला आहे, एकूण चार कार्बन असल्यामुळे तो ब्युटेन आहे. पाच कार्बन असतील तर आपण पेंटेन म्हणणार, पाच कार्बन असतील तर पेंटेन म्हणणार. असे काही कंपाऊंड आपल्याला त्या टेबल मध्ये दिलेला आहे. काही कंपाऊंड त्याच्यामध्ये बघूया जेव्हा फक्त फंक्शनल ग्रुप असलेले दिले, ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड दिलेलं ऍसेटम किंवा व्हिनेगर याच्यामध्ये तो असतो, म्हणून तिथं ते नाव दिलेलं फॉर्मिक ऍसिड किंवा फॉर्मिका, फॉर्मिका म्हणजे रेड अँड, रेड अँडच्या सलावामध्ये असतो म्हणून तो फॉर्मिक ऍसिड. मग त्या ऍसिडच अल्डिहाइडच या पद्धतीनं आपल्याला काही कॉमन नेम दिलेला आहे, पुढे पुढे आपल्याला हे कॉमन क्लेचर होऊन जाईल. त्या टेबलमध्ये जेवढे काही तुम्हाला दिले आहे, त्या टेबलमध्ये जेवढे काही तुम्हाला कॉमन नेम दिलेलं आहे तेवढं कॉमन नेम आपल्याला हे आलं पाहिजे. बाकीचे नाव आपल्याला पुढे पुढे त्या त्या टॉपिक त्या त्या पार्ट मध्ये होईल तिथं, पण आता सध्या तरी त्या टेबल मध्ये जेवढे काही नॉमिन क्वेश्चन दिले तेवढं आपल्याला हे आलं पाहिजे. पुढे आता आयुपीएससी, आता जो आहे तो आयुपीएससी नॉमिन क्वेश्चन किंवा आयुपीएससी नेम, आयुपीएससी इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आता त्या ठिकाणी निकिता पाटीलने कमेंट केलेला आहे की ग्रिसेगावचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे. ग्रिसेगावचं बघा स्ट्रक्चर काय, सी एच टू सी एच सी एच टू, आणि या प्रत्येकाला काय ओएच, या प्रत्येकाला काय ओएच आहे, तीन ओएच आहे. ओएच कशाचा पण स्वरूप आहे, ओएच हा अल्कोहोल, ओएच म्हणजे काय अल्कोहोल, आणि अल्कोहोलचं फंक्शनल ग्रुप असल्यामुळे त्याला ग्रिसेगाव, हा ग्रिसेगाव जो शेवटी ओएल आहे, शेवटी जो आहे तो ओएल आहे, ओएल म्हणजेच अल्कोहोल, मिथेनॉल इथेनॉल प्रोपेनॉल ओएल, शेवटी ओएल असेल तर तो अल्कोहोल, म्हणून अल्कोहोल आहे. आपण मला वाटतं धर्मीला सपॉनिफिकेशन रिएक्शन पाहिलं असेल, सोप विक्वेशन, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रिसेगावचं विक्वेशन किंवा हे तिथं झालेलं असेल, धर्मीला सपॉनिफिकेशन झालं असेल सोप. मग हा सोप विक्वेशन सपॉनिफिकेशन जे रिएक्शन आहे त्याच्यामध्ये ग्रिसेगाव त्या ठिकाणी असेल. हे स्ट्रक्चर आणि हे नाव लक्षात ठेवा. फक्त हेच नाही, तुम्हाला त्या टेबलमध्ये दिलेलं जे जे काही नॉमेनक्लेचर आहे कॉमन नेम ते तुम्ही लक्षात ठेवा. मग हे झालं ग्रिसेगावचं. पुढे आयुपीएससी, आयुपीएससी चं लॉन्ग फॉर्म काय सांगितलं, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, म्हणजेच जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे ऑर्गॅनिक कंपाऊंडची संख्या जास्त होत चालली रॅपिडली किंवा फास्ट पद्धतीने हे कंपाऊंड वेगवेगळे काय झाले हे झाले. मग त्या कंपाऊंडला प्रत्येकाला कॉमन नेम देणं हे पॉसिबल नाही, ऑर्गॅनिक कंपाऊंडची संख्या एवढी झाली की प्रत्येकाला कॉमन नेम देणं पॉसिबल नाही, म्हणून या आयुपीएससी नॉमेनक्लेचर सांगितले. मग आयुपीएससी नॉमेनक्लेचरनुसार प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव दिलं जातं आणि हे नाव देण्यासाठी काही नियम आहे.
प्रत्येक ऑर्गेनिक कंपाउंडला जेव्हा आपण नाव देतो तेव्हा ते नाव देण्यासाठी काही नियम आहेत, ते नियम हे आयुपीएससीने सांगितलेले आहे किंवा या आयुपीएससी मध्ये आपल्याला हे नियम सांगितले आणि या नियमानुसार आपण ऑर्गेनिक कंपाउंड आयुपीएससी नॉमिनेटेचर घेतो. मग अल्केनचं जे नियम आहे, अल्किन असेल अल्काइन असेल त्याच स्ट्रेट असेल मॅच असेल फंक्शनल ग्रुप असलेले असतील, या प्रत्येकासाठी नियम जे आहे ते डिफरंट आहे. त्या प्रत्येकासाठी जे नियम दिलेले ते डिफरंट आहे, त्या त्या वेळी ते नियम त्या ठिकाणी सांगितले. पण हे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण देतो ते म्हणजेच तीन गोष्टीवरती याचं नॉमेनक्लेचर डिपेंड आहे. या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर तीन गोष्टीवरती डिपेंड आहे. एक म्हणजे त्याचा हायड्रोकार्बन, म्हणजे किती कार्बन आहेत, किती कार्बन आहेत, एक कार्बन आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, पाच आहे, दहा आहे, किती कार्बन त्या स्ट्रक्चर मध्ये आहे याच्यावरती त्याचा आयुपीएससी नाव डिपेंड असत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असलेले ब्रांचेस, त्याच्यामध्ये असलेले जे काही ब्रांचेस आहेत, मग हे जे ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस वर त्याचं नॉमिनेशन मगाशी पहिले ना काय केलेलं होतं, स्ट्रक्चर आयुपीएससी नाव सांगितलेलं होतं आणि देताना 224 अशा पद्धतीचे, मला आता मला आठवत नाही नाव, पण 224 असं त्यांचे नंबर्स दिलेले होते. ते नंबर्स म्हणजे ब्रांचेस. आपल्याला आयुपीएससी मध्ये ब्रांचेस दाखवताना नंबर्स द्यावे लागतात, हे पुढे आपल्याला होईल. आणि तिसरा गोष्ट म्हणजे त्याचं फंक्शनल ग्रुप, या फंक्शनल ग्रुप मगाशी पाहिलं किंवा काल आपण पाहिलेलं होतं फंक्शनल ग्रुप. म्हणजे या तीन गोष्टीवरती त्या कंपाऊंडचं आयुपीएससी नाव डिपेंड असतं. पहिली म्हणजे त्याचं पेरेंट हायड्रोकार्बन किती, पेरेंट हायड्रोकार्बन म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं असलेले ब्रांचेस आणि पुढचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं फंक्शनल ग्रुप. मी कालही सांगितलेलं की आपल्याला फंक्शनल ग्रुप आले पाहिजे. फंक्शनल ग्रुप येत असतील तर आता नॉमेनक्लेचर सुद्धा आपल्याला, जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे हेच आपल्याला जर समजत नसेल तर त्या कंपाऊंडचं नाव आपण लिहू शकणार. त्यासाठी मी काल सांगितलेलं होतं त्या टेबलमध्ये दिलेले 23 च्या 23 फंक्शनल ग्रुप आपल्याला आले पाहिजे. 23 फंक्शनल ग्रुप दिले, 23 च्या 23 फंक्शनल ग्रुप आपल्याला हे आलं पाहिजे. त्या गोष्टीवर त्याच्यावर त्याचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर हे ठरत. मग त्यामध्ये बघा, ठीक आहे, पुढे लक्ष द्या की त्या ओसामा बिन लादेन जो होता त्याला बॅन करून टाकलेला आहे, तो काय आता मेसेज करणार नाही. त्याला बॅन केलेला आहे त्याच्यामुळे तो काय आता प्रॉब्लेम करणार नाही. आता आपण थोडं कॉन्सन्ट्रेट करा आयुपीएससी नॉमेनक्लेचर. आयुपीएससी नॉमेनक्लेचर आपण बघतोय, मी मागे सांगितलं आयुपीएससी नॉमेनक्लेचर तीन गोष्टीवर आपण नॉमेनक्लेचर देणार आहे. तीन गोष्ट म्हणजे पहिलं म्हणजे पेरेंट हायड्रोकार्बन त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत ते, त्यानंतर सेकंड जो आहे, त्यानंतर सेकंड जो आहे तो सेकंड जो आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये दिलेले ब्रांचेस आणि पुढे तिसरं जे आहे त्या कंपाऊंड मध्ये दिलेलं फंक्शन. याच्यावरती काय केलेलं आहे ह्या आयुपीएससी नॉमेनक्लेचर या तिन्ही मधून दिलेलं आहे. आता त्यातलं जे पहिलं दिलेलं आहे ते म्हणजे
आयुपीएससी नॉमेनक्लेचर फॉर स्ट्रेट चेन अल्केन, फॉर स्ट्रेट चेन अल्केन आपण जे नॉमेनक्लेचर आता बघणार ते स्ट्रेट चेन अल्केन वरती बघणार. स्ट्रेट चेन म्हणजे मी मगाशी एक एक्झाम्पल दिलेलं एन ब्युटेन, एन म्हणजे नॉर्मल, तो कॉमन नेम झाला, एन म्हणजे तो नॉर्मल झाला, तो कॉमन नेम. आपल्या बुक मध्ये जर बघितलं, आपल्या बुक मध्ये जर बघितलं तर पेज नंबर 212, पेज नंबर 212 मी आता ब्लॅकबोर्ड वर लिहित नाही, ते जे आहे टेबल तो मोठा टेबल आहे, ते सगळेच कंपाऊंड आपल्या ब्लॅकबोर्ड वर बसतील असं नाही. 212 पेज मध्ये आपल्याला एक टेबल दिला आहे आणि त्या टेबल मध्ये पहिले 20 अंकींचं नॉमेनक्लेचर दिलेला आहे. पहिले 20 अंकी प्रत्येकामध्ये सिंगल बॉन्ड आहे, अल्केन आहे. अल्केन मला वाटतं दहावीला थोडक्यात झालेला आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्याचा जनरल फॉर्म्युला आपल्याला थोडक्यात का होईना, अल्केन बद्दल इंट्रोडक्शन हे दहावीला तुम्हाला झालं असेल. मग इथं आपल्याला जे काही नॉमेनक्लेचर बघायचं आहे ते स्ट्रेट चेन अल्केन, याच्यामध्ये कुठलंही ब्रँच नाही. स्ट्रेट चेन अल्केन आपल्याला जे कंपाऊंड दिले याचा आयुपीएससी नॉमेनक्लेचर बघायचा आहे. मी मगाशी सांगितलं आयुपीएससी नॉमेनक्लेचर हा डिपेंड कशा असतो, तर त्याच्यामध्ये असलेल्या कार्बन ऍटम वरती डिपेंड असतो. त्याच्यामध्ये जे काही कार्बन ऍटम आहे याच्यावरती तो डिपेंड असतो. मग त्या टेबलमध्ये आपल्याला पहिले 20 अंकी दिले, त्या टेबलमध्ये आपल्याला पहिले 20 अंकी दिले, 20 अंकींचा पर्टिक्युलर फॉर्म्युला आणि कंडेन्सर फॉर्म्युला आणि आयुपीएससी नेम दिले. पेज नंबर 212 काढा, पुस्तक आपल्यापुढे असावं. आपण ज्या लेक्चरसाठी बसतोय ते बुक आपल्यापुढे असावं, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल. मग मी आहे असं समजतो प्रत्येकाजवळ आणि तो टेबल थोडक्यात एक्सप्लेन करतोय. नंबर ऑफ कार्बन, एक कार्बन असलेला जो अल्केन आहे, एक कार्बन असेल तर त्याचा अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा CH2 असतो, कंडेन्सर फॉर्म्युला पण सेम आहे CH2, आणि त्याचा आयुपीएससी नाव आहे मिथेन, त्याचा आयुपीएससी नाव आहे मिथेन. दोन कार्बन असेल त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6, त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6, त्याचं जे स्ट्रक्चर काढलंय ते CH3 सिंगल बॉन्ड CH3, आणि त्याचा आयुपीएससी नाव आहे इथेन. तीन कार्बन आहे, तीन कार्बन असलेला कार्बन बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे. अल्केन आहे, अल्केनचा आपल्याला जनरल फॉर्म्युला माहित असेल CnH2n+2, हे आपल्याला अल्केनचा जनरल फॉर्म्युला झालेला आहे. आणि त्याच्या बेसिसवर जेवढे कार्बन आहेत त्याच्यावरून ते हायड्रोजन आपल्याला सांगता येतं, तो त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावर त्याचा कंडेन्सर स्ट्रक्चर दिलेला आहे. एक कार्बन असेल मिथेन, दोन कार्बन असेल इथेन, तीन कार्बन असतील प्रोपेन, चार कार्बन असेल तर ब्युटेन, पाच कार्बन असेल पेंटेन, सहा कार्बन साठी हेक्झे, सात कार्बन साठी हेप्टे, आठ साठी मोने आणि दहा साठी डेक. असं आपल्याला एकूण इथं मी सांगताना दहा सांगितलं, तर टेबलमध्ये बघितलं तर टेबलमध्ये 20 कार्बन पॉईंट दिलेला आहे. 11 साठी अंडेक दिलाय, डोडेकेन, ट्राडेकेन, टेट्राडेकेन, पेंटाडेकेन, या पद्धतीने आयसोके. शेवटी 20 कार्बन असलेला बघा आयकोसे, 20 कार्बन जो आहे तो आयकोसे. या पद्धतीने आपल्याला पहिले 20 कार्बन असलेले अल्केनचं नॉमेनक्लेचर त्या टेबलमध्ये दिले, 20 कार्बन असलेले, आणि हे नाव आपल्याला पाठ पाहिजे. पहिले निदान तर 20 नसले तर निदान पहिले 10 तरी आपल्याला माहीत पाहिजे, पहिले 10 तरी आपल्याला माहीत पाहिजे. मी काय काय सांगितलं, फंक्शनल ग्रुपचा टेबल आपल्याला माहीत पाहिजे, फंक्शनल ग्रुपचा टेबल पाठ पाहिजे, मगाशी कॉमन नेमसाठी एक टेबल दिलं तोही टेबल आपल्याला माहीत पाहिजे, आणि त्यासोबत आत्ता दिलेल्या 20 कार्बनचा अल्केन हा सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, आपण आज स्टॉप करतोय. इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे,
हे 20 कार्बन थोडं लक्षात ठेवा, पुढे आपल्याला ते कंटिन्यू नेक्स्ट टाइम करायचं आहे. त्याच्या बेसिस वर ते 20 कार्बन वरती आपण काय करायचं पुढे जायचं आहे. त्यासाठी निदान हे पहिले 20 राहू दे, पहिले 10 तरी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आपण स्टॉप करतोय आणि राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पुढे कंटिन्यू करणार आहोत.